हाय फ्रेंड्स, मी सरिता आणि कॅप्टन सरिता या चॅनलवर मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. जर आपल्याला लहान मुलांना अभ्यासाची सवय लावायची किंवा त्यांचा आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे तर आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ ठरवायची. दिवसभरात मुलांना कोणत्या वेळी आपल्याला मुलांना अभ्यासाला बसवायचे ही वेळ ठरवा. ही वेळ निश्चित असली पाहिजे आणि ती रोजची वेळ बदलायला नको. रोज ही एकच वेळ निश्चित असेल तर मुलांना त्या अभ्यासाच्या वेळेत प्रिपेअर होता येतो, म्हणजे त्यांच्या मनाची तयारी करता येते. आता मनाची तयारी म्हणजे काय? आता ते लहान आहेत, एवढी पण नाही की ते मनाने ठरवू शकतील की मला हे करायचं आहे, नक्कीच नाही. तर तेव्हा आपण पालक म्हणून त्यांना सांगा की आपला 11 ते 12 अभ्यासाची वेळ आहे. तर 11:00 आधी, अर्धा तास पूर्वी मुलांना सांगा की आपला अभ्यास आता 11 वाजता आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे. आता थोड्या वेळात आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे तर चल उरक तुझी जे कामं असतील, तुझं खेळणं असेल, तुझं जेवण असेल वगैरे ते उरकून घे, तू करून घे पूर्ण. म्हणजे आता आपण अभ्यासाला बसूया, आपल्याला अभ्यास करायचा बरं का. म्हणजे ह्याच्या लक्षात आणून द्या की आपल्याला अभ्यास करायचा आहे तर तो मनाने तयार होईल. आणि जेव्हा आपण अभ्यासाला बसणार तर ती अभ्यासाचं जी जागा आहे, जी ठिकाण आहे, आता ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसणार ते ठिकाण एक निश्चित ठेवा. आज तुम्ही टेबलवर बसून केलं, डायनिंग टेबलवर, दुसऱ्या दिवशी तुम्ही हॉलमध्ये केलं, तिसऱ्या दिवशी तुम्ही बेडवर बसून केलं, असं करू नका. अभ्यासाची वेळ जशी फिक्स आहे तसंच आपल्याला अभ्यासाचे ठिकाण देखील फिक्स करायचं आहे. मग एक असा कॉर्नर ठेवा मुलांच्या अभ्यासाचा की तिथं मुलं बसली म्हणजे मुलांना अभ्यासाची फील झालं पाहिजे किंवा मला अभ्यासाचा हा माझा डेस्क आहे किंवा मला इथं बसून अभ्यास करायचा असतो. अशा ठिकाणी तुम्ही घरात एक कॉर्नर करा आणि तिथं मुलांना अभ्यासाची सवय करा. आणि तिथं शुद्ध हवा येते, छान असा सूर्यप्रकाश येतो, परिपूर्ण असं वातावरण छान आहे, अभ्यासासारखं शांतता आहे. अशा ठिकाणी अभ्यास घेत असू तर पहिली गोष्ट म्हणजे जसं आपण मुलांना प्रिपेअर करतो आहे तसं पालकांनी प्रिपेअर व्हा. आता पालकांनी प्रिपेअर व्हा म्हणजे काय करायचं आहे? पॅरेंट्स लोक बऱ्याच वेळा काय करतात, मुलांना रागवतात. असं न करता आणि खूप रागात, संतापात असं करत जर तुम्ही किंवा तुम्ही निगेटिव्ह विचारात असाल, खूप काही विचार वेगळ्या विचारात असाल, अशा वेळी मुलांचा अभ्यास घ्याल तर नक्कीच त्याच्यावर किंवा त्याच्या अभ्यासावर वाईट परिणाम होईल. मग यासाठी पालकांनी अभ्यास घ्यायचा आहे त्यावेळी फ्रेश माइंड ठेवा, शांत मन ठेवा, राग येणार नाही, पेशंट ठेवा, विशेष म्हणजे पेशंट ठेवा आणि असं स्वतःचं मन प्रिपेअर करून मुलांचा अभ्यास घ्या. आणि त्यासोबत आपल्याला मोबाईल आणि टी व्ही पूर्णपणे बंद आणि लांब ठेवायचे. आणि वातावरण घरात शांतता असेल, छान अशी प्रसन्नता असेल, वातावरण हे अभ्यासाला पूरक असलं पाहिजे. मुलांचा सुरुवातीला तुम्ही 1/2 तास अभ्यास घ्या आणि 30 मिनटाचा मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. आता 30 मिनटं म्हटलं, आता तुम्ही म्हणाल कसं करणार? लहान मुलं असतात ती चंचल असतात, त्यांना खूप वेळ एकाच गोष्टीवर ते राहू शकत नाही, खूप वेळ ते एकाच गोष्टीवर मन स्थिर ठेवू शकत नाही किंवा एकाग्र होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्या मनानुसार आपल्याला कृती करायची. आणि मुलांचा अभ्यास घेताना आपण पालक म्हणून घ्यायचं नाही किंवा टीचर म्हणूनही घ्यायचं नाही, तर आपण एक त्यांचे फ्रेंड आहोत, त्यांच्या वयाचे, त्यांच्या त्यांच्यासारखं बनून आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे, अगदी लहान मुलांसारखा. आता बघा, एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. लहान मुल आहे, त्याला एक आपण स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन शिकवतो आहे, मग त्याला नक्कीच येणार नाही ती लाईन, तो सरळ सहज काढणार नाही. आणि एक लाईन काढली त्यानंतर पुढची लाईन किंवा एक पानभर तो काढेलच असं नाही. त्यासाठी तुम्ही 2 कॉलम बनवा. एका कॉलममध्ये काहीतरी फ्रूट्स बनवा किंवा व्हेजिटेबलचं पिक्चर काढा आणि दुसऱ्या कॉलममध्ये ते व्हेजिटेबल खाण्यासाठी कुठला तरी प्राणी बनवा. जसं तुम्ही एक दुधाचं बाऊल ठेवलं तर इकडे मांजर बनवा, इकडे कॅरेट ठेवला आहे तर इकडे तर रॅबिट बनवा. अशा प्रकारचे चित्र काढा आणि ते सरळ मॅच करायला सांगा. आता मॅच करायच्या वेळी होईल काय, ते सरळ समोरच आपल्याला ठेवायचे दोन्ही पण. मग समोर ठेवलं म्हणजे तो स्टँडिंग लाईन काढेल. आपल्याला स्लॅटिंग लाईन शिकवायचं आहे तर स्लॅटिंग लाईन होईल अशा पद्धतीने ते दोन्ही पिक्चर आले पाहिजेत. म्हणजे आपण आपल्या आयडियानुसार आपण मुलांना शिकू शकतो आणि मुलांची कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. आता हे झालं लहान मुलांसाठी. मोठ्या मुलांसाठी असंच वातावरण तयार करा की जेणेवरून मुलांचं मन लागेल. आणि हां, आणि मुलांना मोटिवेट करायचं आहे आपल्याला अभ्यास करताना, मग त्यासाठी आपण अजिबात निगेटिव्ह बोलायचं नाही,
तुला येत नाही, तू असाच करतो, तू परत परत हीच चूक करतो, तू तसाच आहे, तुला हे येतच नाही. त्या मुलाला सांगितलं मी किती पटकन केलं, किंवा तुझ्या भाऊला सांगितलं, तुझ्या ताईला सांगितलं, तिने किती पटकन केलं, असं कोणाचंही कंपेअर करू नका किंवा त्याला निगेटिव्ह बोलू नका. आणि त्याला येत नसेल ती गोष्ट चार वेळा समजून सांगा, पण प्लीज त्यांच्यावर रागवू नका. जेव्हा आपण रागवतो तेव्हा मुलं तीच ती चूक करतात किंवा ते भीतीबोटी अभ्यास करतील, तर नक्कीच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा स्मरणशक्ती ही नक्कीच काम करणार नाही. तर यासाठी मुलांना रागवू नका, मुलांवर प्रेशर देऊ नका, मुलांना कम्पेअर करू नका, निगेटिव्ह बोलू नका, अशा गोष्टी टाळा. आणि मग मुलांचं प्रसन्नतेने, आवडीने आणि अगदी हसत खेळत मुलांचा अभ्यास घ्या. मग नक्कीच मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होईल. मग अभ्यास आपण अशा पद्धतीने जर घेतला आणि त्याने तुम्ही दिलेला अभ्यास खूप छान पूर्ण केला किंवा त्याला ती गोष्ट समजली, तर त्याचं नक्की कौतुक करा. अभ्यास करत असताना मुलांचं कौतुक करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा त्यांना कौतुक करतो तर ते मोटिवेट होतात आणि ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. कारण लहान मुलं देखील आईबाबांना खुश ठेवण्याचा खूप 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 प्रयत्न करतात. त्यांनाही वाटतं आईबाबांनी माझे लाड करावेत, माझे आईबाबा खुश असले तर ते मला खूप लाड करतात, हे त्यांना माहिती आहे, म्हणून ते सारखे तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतील. मग अशावेळी तुम्ही मुलांना मोटिवेट करा आणि मोटिवेट करून मुलांचा अभ्यास घ्या. मुलांना आहे ना एकाच वेळी भरपूर देऊ नका, एकाच वेळी त्यांच्याकडनं अपेक्षाही खूप ठेवू नका. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, आधी हे लक्षात घ्या. आणि मुलांना कोणताही अभ्यास देताना तो अगदी त्यांच्या लेवलचा द्या. लहान मुलं असतील तर अगदी 10-15 मिनटात ते काय करू शकतील तेवढाच अभ्यास त्यांना द्या. उगाच पानभर, 2 पान 4 पान त्यांनी वाचलंच पाहिजे, लिहिलंच पाहिजे असा हट्टाहास ठेवू नका. याच्यामुळे मुलांच्या मनावर प्रेशर येतो आणि त्या भीतीपोटी, प्रेशर आला म्हणजे भीती निर्माण होते आणि भीतीपोटी मुलं अभ्यास टाळतात, अभ्यास नको वाटतो. म्हणून अभ्यास लादू नका आणि त्यांच्यावर प्रेशर होईल असं करू नका. आपल्या अपेक्षाही त्यांच्यावर लादू नका. अगदी शांततेत प्रेमाने मुलांकडनं अभ्यास करून घ्या. स्वखुशीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे अशी परिस्थिती तयार करा, म्हणजे मुलं छान असा अभ्यास करतील. किंवा मुलांच्या मनाचा विचार करून जर तुम्ही अभ्यास घेतला तर नक्कीच मुलं खूप छान असे अभ्यास करतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.